मऊ काय खाते तू दोघाय पाय आणि आज बायकोला सरप्राईज दिलास ते सांग ना काय सरप्राईज दिलायस आज मी 4 वाजता झालो ऑफिस मधून आणि वाईफला सरप्राईज दिला नाहीतर रोज कितीला काय काय कसला हा आणि आज माझं थोडस चीट मील झालंय ते विवेक मुळे झालेलं आहे शेवपुरी खाल्ली मी आणि आता वाजले 7:15 आणि 7 दरम्यान हा येतो रोज आणि आज आलाय किती 7:15 आला ना विवेक तू पाणी पाहिजे तुला माऊ पाणी घेऊन ये जा फ्रीज मधलं पाणी आण जा गुड माऊ ही बघा जा ना बाबाला पाणी आण जा ही पोरगी काहीच ऐकत नाही मुली कधी पण हेल्प करतात असं ऐकले मी ही काहीच हेल्प करत नाही अजिबात नाही ऐकत काही काम नाही ऐकत बॅड गर्ल जा लवकर पाणी घेऊन ये फ्रीज मधन जा गुड रोबोट झाली लवकर घेऊन ये रोबोट माऊ रोबोट झाले आज माऊ गुड गर्ल थँक्यू माऊ सगळ्यांना हाय कर हाय फ्रेंड्स हाय फ्रेंड्स हॅलो गाईज वेलकम बॅक टू माय चॅनल आणि आज आहे गुरुवार आणि संध्याकाळचा टाइम आहे आणि गुरुवारचं मुलुंड मध्ये एक मार्केट भरतंय आणि व्हेजिटेबल फ्रुट्स मार्केट आहे ते तर ते आज आम्ही चाललोय भाजी आणायला आणि आम्ही दर गुरुवारचीच भाजी आणायला लागलो आजकाल त्या मार्केटमुळे तिकडे जाऊन तर आता आम्ही निघतोय मार्केटला तर चला तुम्हाला गुरुवारचं मार्केट दाखवतो जे मुलुंडमध्ये भरतंय आणि ह्याचं वैशिष्ट्य असं आहे की ना इथे जे स्टॉल लागतात म्हणजे जिथे ते मार्केट भरतं गुरुवारचं तर तिथे सगळा भाजीपाला गावावरून आलेला असतो वे कोणते गाव रे सातारा सोलापूर वगैरे ना नाही जेजुरी आणि पुण्यातले गाव आहेत म्हणजे पुणा पुण्यातली गाव आहेत जेजुरी पुणा साईडची लोक इथे स्टॉल लावतात भाजीचा आणि डायरेक्ट शेतातून आलेली भाजी असते इथे काय हो जाणार पहिले चॉकलेट संपवते तोंडातलं चॉकलेट कोण आणलं मामा आणला विकास मामा विकास मामा आणला ओके तर ते तिथे भाजी जी आहे ती सरळ शेतातून आलेली असते आणि त्यामुळे ती स्वस्त पण असते आणि फ्रेश असते आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे चवीला खूप मस्त असते ती भाजी तर चला आता आम्ही चाललोय भाजी आणायला तू पिशवी घेऊन एकटीच जाणार दे पिशवी मामाला काय काकडीचं वजन होत आहे म्हणून मी काकडी इथूनच घेतली बिग बास्केट मध्ये नको मला माऊला द्यायचं नाही चलती आहे
माऊला घेते घे बाजार घेऊन झालेला आहे आता चाललोय घराकडे आणि काही जास्त बाजार घेतला नाही कारण आज जास्त बाजार भरला नव्हता का आपण लवकर आलो आपण लेट आलो लेट नाही परवा मी लेट झालेली खूप बाजार होता घेतला आज थोडी महाग पण होती भाजी पण ठीक आहे चांगली भाजी भेटते तर चला आता घरी जाऊया आणि ते बघा लोक कशी वॉक करायला येतात हे बघा लोक कसे वॉक करायला येतात इथे बचपन की याद लहानपणी असं ज्या बुमरॅंग मध्ये यायचं ना मी वेगळे लहानपणी आणि माऊला नाही लावते कारण माऊ स्कूलला जाते टीचर हातावरती वगैरे बघितली तर ओरडेल म्हणून मी स्वतः लावून घेते माऊच आणि स्वतः एन्जॉय करते माऊ बघा कशी माऊला थाईजला ऑलरेडी दोन पॅकेट बाहेर येते पाऊस आणि गुड मॉर्निंग आणि सकाळचा टाइम आहे रात्रीच्या पुढे मी व्हिडिओ शूट नाही केलं कारण मला थोडं पर्सनल काम होतं आणि जे की अर्जंट होतं आणि त्यात माझा वेळ खूप निघून गेला आणि त्याच्यानंतर मला शूट करायला टाईम नाही भेटला भाजी मी काय आणली ती पण मी तुम्हाला दाखवू शकले नाही आणि रात्री खूप लेट झाला त्याच्यानंतर मी ती भाजी सगळी भरून ठेवली फ्रीजमध्ये व्यवस्थित साफ करून आणि आज सकाळचं रुटीन तर काही सेट नव्हतं कारण आज विवेकचा डब्बा नव्हता कारण त्यांच्या ऑफिसमध्ये आज रिटायरमेंटचं जेवण आहे तर विवेकने डब्बा नाही नेला त्यामुळे आज मला थोडंसं रिलॅक्स होतं बाकी सगळी कामं ॲज युजुअल झाली माऊ गेले स्कूलला विवेक गेले ऑफिसला आणि आता मी बसले कामं करत तर मी इथले कर्टन्स जे आहेत ते धुवून टाकलेले जे आता सुकलेले आहेत तर मला ते लावायचे आहेत बाकीची कामं मी नंतर करते तर चला आज जास्त काही काम नाही आज फटाफट कामं आवरतील पण मला मध्येच आता जावं लागणार माऊला आणायला स्कूलमधनं कारण माऊ स्कूलला गेल्यानंतर पण माझी थोडी पर्सनल कामं होती जी बिझनेस रिलेटेड होती ती मला कम्प्लीट करायची होती आणि ती मी केली त्याच्यानंतर आत्ता मी जरा फ्री झाले आता 11:30 होत आलेत आणि आता मी थोडावशी कामं करेन आणि त्याच्यानंतर परत मला माऊला जायला आणायला जायला लागेल त्यासाठी मी भांडी वगैरे अशी मोठी कामं करणार नाही कारण त्यात वेळ कसा निघून जातो कळत नाही आणि नंतर मग टाईम होतो तर मग अर्ध्यावरतीच उठावं लागतं भांडी सोडून आणि त्यात कपडे पण भिजलेले असतात त्यात विचार केला की आता सुकलेले कपडे आहेत तसे मी जाऊन पहिला तिला आणि त्याच्यानंतर मी बाकीची कामं करेन तर आता वरवरची कामं करते अर्धा तास बाकी आहे तर जसं की पडदा लावायचं जे माऊने पसारा घातला तो सगळा आवरून ठेवायचा तर ही वरवरची कामं आता मी करते तर हे पडदे मी धुतलेले आहेत आणि धुतल्यानंतर पण मला वाटतं या पडद्यांचं रिव्ह्यू करावं कारण ह्या पडद्यांचा अजिबात कलर गेलेला ना तो व्हाईट पडदा मी मुद्दाहून वेगळा धुतलाय कारण मला वाटत होतं की याचा कलर निघेल याचा कलर जाईल पण अजिबात या पडद्याचा कलर गेलेला नाही आहे आणि धुतल्यानंतर पण हे खूप चांगले आलेत पडदे तर हे तुम्ही बिंदास घेऊ शकताय अमेझॉनची लिंक जी आहे ती मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देईन तुम्ही त्या लिंकवर क्लिक करून हे पडदे घेऊ शकता ह्याच्यामध्ये खूप सारे कलर अवेलेबल आहेत तर तुम्ही तुमच्या अकॉर्डिंगली कलर चूज करू शकता तर चला आता आपण पडदे लावूया
बाकी सगळे माऊ बघा बुक्स वगैरे कशी फेकून जाते इकडे तिकडे बघा बॅग इथे हे सगळं मला तावडायचं जास्त काही पसारा नाही आहे चप्पल असे फेकून जाते जितका पसारा काढेल तितका कमी आहे ज्या घरात लहान मुलं आहेत त्यांच्या तर आज आहे माऊच्या स्कूलमध्ये मदर्स डे सेलिब्रेशन तर मी थोडी कन्फ्यूज झाले कारण मी गुगल सर्च केला तर मला तिथे दाखवलं की मे 8 मदर्स डे असतो तर आता माऊच्या स्कूलमध्ये कसं काय मदर्स डे सेलिब्रेशन आहे नो आयडिया पण त्यांना प्रोजेक्ट सांगितलेले आणि मी तिला काल ते प्रोजेक्ट्स बनवून दिले त्याच्यामध्ये आईसोबत मुलांचे मेमरी पाहिजे होती म्हणजे आई कशाप्रकारे मुलांची काळजी करते मुलांची स्टडी घेते मुलांवरती प्रेम करते या सगळ्या मुमेंट्स त्याच्यामध्ये त्यांना पाहिजे होत्या तर मी आणि रिअल मुमेंट्स पाहिजे होत्या म्हणजे रिअल म्हणजे गुगल इमेज नाही स्वतःचे म्हणजे रिअल मम्मीसोबत हे सगळे मुमेंट्स तर मी ते तिला काल क्रिएट करून प्रिंट काढून आणून दिलेलं तर आज ती ते स्कूलमध्ये घेऊन गेले आणि स्कूलमध्ये पण त्यांनी काहीतरी छोटंसं प्रोजेक्ट बनवलेलं आहे मुलांकडून जे बनवून घेतलेलं आहे मदर्स डे स्पेशल तर असा त्यांच्या स्कूलमध्ये प्रोग्राम आहे आज आणि उद्या परवा 2 सुट्टी आली आता आणि मंडेला आहे माऊचा बर्थडे तर मला आता स्कूलमध्ये जाऊन ते पण चौकशी करायची आहे विचारायचं आहे टीचरांना की मंडेला तिला कलर ड्रेसवरती पाठवू शकतो का आणि मुलांना चॉकलेट्स देऊ शकतो का तर हे सगळं विचारायचं आहे मला आणि 29 ऑगस्टला माऊचा बर्थडे आहे आणि 29 ऑगस्टला त्यांच्या स्कूलमध्ये गणपती सेलिब्रेशन आहे तर असं पण त्यांना काहीतरी त्यांनी कलर ड्रेस सांगणारच मंडेसाठी तर बघू आता काय काय होते तर चला या व्हिडिओला मी इथेच एंड करते व्हिडिओ थोडासा पण आवडला असेल लास्ट मुमेंटपर्यंत तर प्लीज लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा कुणी नवीन असेल तर प्लीज चॅनल सबस्क्राईब करा खूप काही वेगवेगळं कंटेंट या चॅनलवर येत असतं तर प्लीज चॅनल सबस्क्राईब करा आणि तुमच्या फ्रेंड्स आणि फॅमिलीसोबत व्हिडिओ शेअर करायला विसरू नका आणि कमेंट करून नक्की कळवा की व्हिडिओ कसा वाटला आजकाल कमेंट्स यायला लागलेत आणि तुम्ही तुमचे म्हणजे ओपिनियन्स वगैरे द्यायला लागलाय मला आणि ते मला खूप आवडायला लागले तर प्लीज तुम्ही मला कमेंट करा आणि तुमचे विचार माझ्याशी डिस्कस करा की तुम्हाला माझ्या चॅनलवरती काय बघायला आवडेल आणि अजून काय मी नवीन करू शकते किंवा मला अजून काय इम्प्रूव्हमेंट करायला पाहिजे किंवा माझे व्हिडिओ कसे वाटले तुम्हाला ते हे सगळं तुम्ही कमेंटमध्ये मला कळवू शकता तर कमेंट करायला विसरू नका तर चला भेटूया आपण नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय टेक केअर